मस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे काय मजेत ना? अभ्यास करताय ना? करावाच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्ही इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचा अभ्यास करत आहात. तर मग आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? तर पहा, अनेक वेळा खूप शब्द वापरून आपले म्हणणे स्पष्ट करण्याऐवजी एकाच शब्दाच्या वापरामुळे ते परिणामकारक होते, त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. तर आपण शब्दसमूह म्हणजे काय आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असतो ते आपण पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला शब्दसमूह आहे मोजता येणार नाही असे. म्हणजे काय? अगणित किंवा असंख्य. पहा, ही शब्दसमूह किती मोठा आहे का नाही? मोजता येणार नाही असे. मग त्या एवढ्या मोठ्या शब्दसमूहासाठी एकच शब्द वापरला, इथं कोणता? अगणित किंवा असंख्य. तर पहा, दुसरा शब्दसमूह आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा. या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे, तो आहे अजात शत्रू. त्यानंतर तिसरा शब्दसमूह आहे खूप पाऊस पडणे, म्हणजे अतिवृष्टी. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शब्दसमूह आहे आठ हात असलेली, म्हणजे अष्टभुज. त्यानंतर देव नाही असे मानणारा. या शब्दसमूहाबद्दल एकच शब्द वापरलाय, नास्तिक. त्यानंतर अवकाशात प्रवास करणारा, म्हणजे काय? अंतराळवीर. त्यानंतर पायात काहीही न घालता जो माणूस चालतो किंवा जी स्त्री चालते त्याच्यासाठी एक शब्द आहे अनवाणी. हा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शब्दसमूह आहे न्यायदान करणारा अधिकारी, तर त्याच्यासाठी शब्द आहे न्यायाधीश. त्यानंतर पुढं तराजूची एक बाजू, म्हणजे पारडे. त्यानंतर दगडातून मूर्ती घडविणारा, या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे मूर्तिकार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय पाहिलं, काही शब्दसमूह आणि त्या शब्दसमूहासाठी असलेला शब्द पाहिला,